Welcome everyone, and today in this chapter, in our lecture third of this chapter, that is neural control and coordination, we will deal with synapse formation, types of synapses and various neurotransmitters involved and mechanism of this synapse formation of conduction of nerve impulse across synapse. Now आता आपण याच्यामध्ये काय कव्हर करू की सिनॅप्स हा कसा तयार होतो. आता सिनॅप्स म्हणायचं कशाला, ठीक आहे ना. तर सिनॅप्स कशाला म्हणतो आपण, एक थिअरॅटिकली थोडस आपण डिस्कशन करू सो दॅट समोर समजायला आपल्याला अजून सोपं होईल. तर सिनॅप्स आपण कशाला म्हणतोय की सिनॅप्स म्हणजे असा पॉइंट असेल, असा जंक्शनल पॉइंट असेल की ज्या ठिकाणी दोन गोष्टी मिळणार, दोन गोष्टी मिळण्याच्या ठिकाणाला आपण नॉर्मली काय म्हणतो, सिनॅप्स म्हणतो, जंक्शन म्हणतो, सॉरी जंक्शन. तर जंक्शनल पॉइंट जो असेल, दोन न्यूरॉन्स मधला जंक्शनल पॉइंट, म्हणजेच त्याला आपण म्हणणार सिनॅप्स. लास्ट जेव्हा आपण नर्व कंडक्शन बघितलं, म्हणजे नर्व इम्पल्स जनरेशन अँड इट्स कंडक्शन अलॉंग द न्यूरॉन, हे जेव्हा आपण कव्हर केलं तेव्हा आपल्याला माहिती आहे की स्टिम्युलस वॉज रिसिव्ड बाय द रिसेप्टर्स प्रेझेंट इन डेंड्राइट्स ऑफ सेल बॉडी. सेल बॉडीवरती जे डेंड्राइट्स प्रेझेंट होते त्यांच्यामध्ये रिसेप्टर्स असतात, क्लिअर आहे. आणि त्यांनी जेव्हा कुठली स्टिम्युलस रिसिव्ह केली तर ती सेल बॉडीकडे आणणार, आणि सेल बॉडीकडून आता एक्झॉन हिलॉक पर्यंत जेव्हा ती स्टिम्युलस आली तर तिथे ऍक्शन पोटेन्शियल जनरेट झालं होतं. नंतर एक्झॉनल मेम्ब्रेन मध्ये, म्हणजे तुमच्या नर्व फायबर मध्ये लोकल सर्किट्स डिपोलरायझेशन झाल्यानंतर लोकल सर्किट्स तयार झाले करंटचे, म्हणजे ऍक्शन पोटेन्शियल म्हणू आपण त्याला. अँड इट वॉज कंडक्टेड ऍट द एंड ऑफ युअर टिलोडेंड्राइट्स, एंड पार्ट ऑफ दॅट न्यूरॉन. आता टिलोडेंड्राइट्स मध्ये आपण सांगितलं की एंड रिजन ऑफ टिलोडेंड्राइट हा कसा असतो, सॉलन, फुगलेला पार्ट असतो. त्या फुगलेल्या पार्टलाच आपण म्हणतो सिनॅप्टिक नॉब. आणि सिनॅप्टिक नॉब मध्ये देर इज अ प्रेझेन्स ऑफ वेसिक्युलर स्ट्रक्चर्स, आणि त्याला आपण म्हटलो ऍज दीज आर प्रेझेंट इन सिनॅप्टिक नॉब, इट विल बी टर्न्ड ऍज सिनॅप्टिक वेसिकल्स. आणि या सिनॅप्टिक वेसिकल्स मध्ये देर इज अ प्रेझेन्स ऑफ न्यूरो ट्रान्समिटर्स. आता न्यूरो ट्रान्समिटर कुठले असतील आपण तेही कव्हर करू की कुठल्या कुठल्या टाईपचे न्यूरो ट्रान्समिटर याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असतात या प्रोसेसमध्ये, राईट. तर एकतर एक्साइटेटरी न्यूरो ट्रान्समिटर्स असतील किंवा इनहिबिटरी न्यूरो ट्रान्समिटर्स असतील. फॉर एक्झाम्पल, जे वेल नोन आपल्याला आहे की प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये सुद्धा ज्या न्यूरो ट्रान्समिटरचा एक प्रायमरी उल्लेख झालेला आहे तो म्हणजे ऍसिटिल कोलिन. तर ऍसिटिल कोलिन त्या वेसिक्युलर स्ट्रक्चरमध्ये, म्हणजेच सिनॅप्टिक वेसिकलमध्ये स्टोअर केलेला असेल, राईट. आता हे जे न्यूरो ट्रान्समिटर, वेल चला आपण डायरेक्टली स्टार्ट करू हाऊ सिनॅप्स इज फॉर्म and what do you understand by synapse. The synapse kashala mhanu apan, it is the junctional point between two neurons. Ek rough diagrammatically apan tyala samjun ghyu, mi ek rough sketch kadto ithe. For example, this is cell body ani he tyache dendrites, samjun ghenyasathi apan asa kadtoy fakta, theek hai na. Ha tyacha axon ani he tyache telodendrites, clear. Ata samor ek neuron asnar, karan apan sangitle ki eka neuron la भरपूर सारे न्यूरॉन्स, म्हणजे थाउजंड्स ऑफ न्यूरॉन्स आर कनेक्टेड. देर इज पॉइंट टू पॉइंट कनेक्शन इन बिटवीन न्यूरॉन्स इन युअर नर्वस सिस्टम. वेल, तर हे हा झाला तुमचा समोरचा न्यूरॉन आणि हे झाले याचे डेंड्राइट्स फॉर एक्झाम्पल, आणि हा कम्प्लीट न्यूरॉन. अशीच प्रोसेस पुढे सुरू राहणार, म्हणजे त्यांचं कनेक्शन, दे आर इंटर कनेक्टेड, राईट. तर हा काय झाला, फर्स्ट, याला म्हणू आपण फर्स्ट न्यूरॉन, अँड दिस इज युअर सेकंड न्यूरॉन. असे हे दोन न्यूरॉन्स इथे आपल्याकडे आहेत. आपल्याला समजून घ्यायचं की व्हॉट एक्झॅक्टली द सिनॅप्स इज, राईट. तर हा झाला टिलोडेंड्रिया पार्ट, टिलोडेंड्रिया ऑफ फर्स्ट न्यूरॉन, टिलोडेंड्रिया, अँड दीज आर द डेंड्राइट्स ऑफ सेकंड न्यूरॉन. तर या टिलोडेंड्राइट ऑफ फर्स्ट न्यूरॉन आणि डेंड्राइट ऑफ सेकंड न्यूरॉन यांच्यामध्ये जो गॅप तुम्हाला दिसतोय, जे जंक्शन दिसतं, हा जो मीटिंग पॉइंट तुम्हाला दिसतोय, तर या पार्टला तुम्ही काय म्हणणार, सिनॅप्स. दिस पोर्शन विल बी कॉल्ड एज सिनॅप्स. समजतंय सर्वांना, सॉरी. आता हा सिनॅप्स कसे कुठल्या कुठल्या पार्ट्सनी तयार झाला, एक तर आपल्याला कळालंय टिलोडेंड्राइट्स आणि दुसरा डेंड्राइट्स ऑफ नेक्स्ट न्यूरॉन. परंतु आपण त्याला थोडस वेगळ्या लँग्वेज मध्ये लिहू, त्यांच्या मेम्ब्रेनच्या लँग्वेज मध्ये आपण त्याला लिहू. मग आपण म्हणू, इथे लिहितोय मी आता फॉर एक्झाम्पल सिनॅप्स. मग सिनॅप्स हा कशाने बनलेला आहे, सिनॅप्स इज इक्वल टू लिहितो मी, म्हणजे सिनॅप्स कशाने बनलेला आहे, तर इट इज मेड अप ऑफ प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन, म्हणजे सिनॅप्सच्या अगोदर जो मेम्ब्रेन याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होणार तो मेम्ब्रेन, प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन, ठीक आहे, प्लस सिनॅप्टिक क्लेफ्ट
की मधली खाच किंवा गॅप ज्याला म्हणू आपण त्याला क्लेफ्ट म्हणू आपण, आणि पोस्ट सिनॅप्टिक, सिनॅप्सच्या नंतरचा जो मेम्ब्रेन असणार पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन, असे तीन पार्ट मिळून तुमचा सिनॅप्स तयार झालेला असेल. आता जेव्हा सिनॅप्स मध्ये आपण उल्लेख केलाय की सिनॅप्टिक क्लेफ्ट इज प्रेझेंट, इट इज नॉट नेसेसरी दॅट सिनॅप्स शुड शो प्रेझेन्स ऑफ दिस सिनॅप्टिक क्लेफ्ट, इट मे ऑर मे नॉट बी प्रेझेंट, तो प्रेझेंट असेल किंवा नसेल. क्लिअर? वेल, आता ही सिनॅप्टिक क्लेफ्ट जर प्रेझेंट नसेल दॅट मीन्स काय होणार की प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन आणि पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन. आता इथे याच डायग्राम मध्ये आपण बघू, याला तुम्ही म्हणा पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन आणि याला म्हणा प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन. जर मध्ये गॅप नसेल तर सरळ सरळ हे एकमेकांच्या डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये येणार, समजलं? मग असे जे सिनॅप्सेस असतील तर त्यांना आपण वेगळ्या नावाने बोलणार, ठीक? तर डिपेंडिंग ऑन प्रेझेन्स ऑर ऍबसेन्स ऑफ सिनॅप्टिक क्लेफ्ट, परत एकदा रिपीट करू आपण, सिनॅप्स कशाने तयार झालाय, सी या प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन जो की पहिल्या न्यूरॉनच्या टेरोडेंड्रेनने तयार केलेला असेल. नंतर दुसरा पार्ट बोललो आपण सिनॅप्टिक क्लेफ्ट, त्यांच्या मधला गॅप इन शॉर्ट, राईट? आणि तिसरा म्हणजे सेकंड न्यूरॉनच्या डेंड्राइट्सनी जे तयार केलेलं असेल त्याला आपण नाव दिलं पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन. या तीन स्ट्रक्चर्स मिळून जे तयार झालं त्याला बोललो आपण सिनॅप्स. आता ही सिनॅप्टिक क्लेफ्ट प्रेझेंट असेलच असं नाही, जर असेल तर त्याला आपण काय म्हणतो आणि नसेल तर काय म्हणतो, याच्यावरून त्याचे आपण दोन टाइप्स करू, राईट? तर दोन टाइप्स कुठले? मग वेल, टू टाइप्स ऑफ सिनॅप्सेस आर देयर, टू टाइप्स ऑफ सिनॅप्सेस. वेल, पहिला एक तुमचा इलेक्ट्रिकल सिनॅप्स, इलेक्ट्रिकल सिनॅप्स, आणि दुसरा असतो तुमचा केमिकल सिनॅप्स, ठीक आहे? आता एक महत्वाचा मुद्दा परत लक्षात घ्यायचा आहे की जेव्हा नर्व इम्पल्स हे कंडक्ट होणार अक्रॉस सिनॅप्स, आता वेल नर्व इम्पल्स हे एकतर अक्रॉस सिनॅप्स क्रॉस होणार किंवा पास होणार किंवा अक्रॉस एक्झॉन सुद्धा पास होणार. देर आर टू वेज ऑफ कंडक्शन ऑफ इम्पल्सेस, अक्रॉस एक्झॉन अँड अक्रॉस सिनॅप्स. म्हणजे आपण सांगितलं होतं सी इयर हा एक्झॉन होता, एक्झॉन मधून आता हा इम्पल्स समोर समोर कंडक्ट झाला होता, म्हणजे हे याला म्हणू आपण एक्झॉनल ट्रान्समिशन किंवा नर्व फायबर ट्रान्समिशन, म्हणजे अक्रॉस नर्व फायबर. आणि सेकंड आपण इथे बोलतोय आता सिनॅप्स, तर या सिनॅप्स मधून सिनॅप्सला सुद्धा क्रॉस करून तो इम्पल्स पुढे ट्रान्सफर होणार नेक्स्ट न्यूरॉन मध्ये, याला म्हणू आपण अक्रॉस सिनॅप्स. म्हणजे दोन टाइपने नर्व इम्पल्स कंडक्शन होणार, पहिलं अक्रॉस एक्झॉन आणि दुसरं अक्रॉस सिनॅप्स. क्लिअर आहे? वेल, तर इलेक्ट्रिकल सिनॅप्स आणि केमिकल सिनॅप्स हे बेसिकली काय झाले, दोन टाइप झाले. दोघांमधले डिफरन्सेस सुद्धा आपण बघू. बिफोर दॅट, याच्यामध्ये जे न्यूरो ट्रान्समिटर प्रेझेंट असणार, तर न्यूरो ट्रान्समिटर आपण इथे उल्लेख करू न्यूरो ट्रान्समिटर, कारण सिनॅप्टिक क्लेफ्ट मध्ये त्या गॅप मध्ये जो प्रेझेंट असेल तो कोण, तो गॅप कोण फिल करणार, तर दॅट गॅप विल बी फिल्ड बाय न्यूरो ट्रान्समिटर. आता न्यूरो ट्रान्समिटर जे असतील या सिनॅप्स फॉर्मेशन मध्ये किंवा नर्व कंडक्शन अक्रॉस सिनॅप्स, तर दोन टाइपचे असतील. एक न्यूरो ट्रान्समिटर असेल एक्साइटेटरी, एक्साइटेटरी न्यूरो ट्रान्समिटर, आणि दुसरा असेल इनहिबिटरी न्यूरो ट्रान्समिटर, इनहिबिटरी न्यूरो ट्रान्समिटर. मिनिंग काय झाला, एक पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेनला एक्साइट करणार, त्याच्यामध्ये ऍक्शन पोटेन्शियल जनरेट करणार आणि नर्व इम्पल्सचं कंडक्शन होणार, तो म्हणजेच कुठला तुमचा एक्साइटेटरी. आणि इनहिबिटरी म्हणजेच काय, पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेनमध्ये जो इनहिबिट, त्याच्यामध्ये इनहिबिशन करणार, म्हणजे ऍक्शन पोटेन्शियल हे जनरेट होऊ देणार नाही, किंवा त्या पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेनचं तो हायपर पोलरायझेशन करणार, अशा टाईपचा जो न्यूरो ट्रान्समिटर असेल दॅट विल बी टर्म्ड ॲज युअर इनहिबिटरी न्यूरो ट्रान्समिटर. आपण तरी इथे इन शॉर्ट लिहून घेऊ, मी फर्स्ट पॉइंट लिहितो एक्साइटेटरी न्यूरो ट्रान्समिटर बद्दल, इट जनरेट्स एक्शन पोटेन्शियल ऑन पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन, ठीक आहे? पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन वरती हा काय करणार आहे की ऍक्शन पोटेन्शियल जनरेट करणार, मग जनरेट करणार म्हणजे तो त्याला एक्साइट करणार, म्हणून त्याला म्हटलं आपण एक्साइटेटरी न्यूरो ट्रान्समिटर. दुसरा असणार आपल्याकडे इनहिबिटरी ट्रान्समिटर, ते हा काय करणार, इट इनहिबिट्स जनरेशन ऑफ
it inhibits generation of action potential on post synaptic membrane. Clear Savanna? आता पोस्ट सिनेप्टिक मेम्ब्रेन वरती हा काय करतोय की ऍक्शन पोटेन्शियल इनहिबिट करतोय, तयार होत नाही. दॅट मीन्स इट ब्लॉक्स फर्दर कंडक्शन ऑफ नर्व इम्पल्स. म्हणजे सेकंड पॉइंट आपण असा लिहू इथे, इट ब्लॉक्स फर्दर कंडक्शन ऑफ नर्व इम्पल्स, फर्दर कंडक्शन ऑफ नर्व इम्पल्स. ठीक आहे, म्हणजे समोरच्या न्यूरॉन मध्ये हा इम्पल्स जनरेशन होऊ देणार नाही. It blocks further conduction of nerve impulse. Okay. Clear आहे. आणि हा काय करतोय, समोर ट्रान्सफर करतोय. इथे लिहून घेऊ आपण, इट ट्रान्सफर्स नर्व इम्पल्स टू नेक्स्ट न्यूरॉन, टू नेक्स्ट न्यूरॉन. इथपर्यंत तुम्हाला समजलेलं असावं. ठीक आहे, हे डिफरेंशिएटिंग पॉइंट लिहितोय आपण, एक्साइटेटरी न्यूरो ट्रान्समीटर्स आणि इनहिबिटरी न्यूरो ट्रान्समीटर्स. क्लिअर. आता याचे एक्झाम्पल्स बघू आपण, कुठले असे एक्साइटेटरी न्यूरो ट्रान्समीटर्स असतील की जे नर्व इम्पल्स समोरच्या किंवा नेक्स्ट न्यूरॉन कडे ट्रान्समिट करतात. तर त्याचं एक्झाम्पल असेल ACH. ठीक आहे, सेकंड एक्झाम्पल आपण घेऊयाचं नॉर एपिनेफ्रिन. एक बेसिकली दोन एक्झाम्पल्स आपण याच्यामध्ये घेऊ शकतो. इनहिबिटरी जे न्यूरो ट्रान्समीटर्स असतील तर त्यांच्या एक्झाम्पल मध्ये आपण काय घेऊ, याचे एक्झाम्पल घेऊ आपण गाबा. लास्ट लेक्चर मध्ये आपण गाबाचा उल्लेख केला होता, गॅमा अमायनो ब्युटायरिक ऍसिड. ठीक आहे, सेकंड युअर ग्लायसिन. दीज आर अमिनो ऍसिड न्यूरो ट्रान्समीटर्स. समजलं, अमिनो ऍसिड इनहिबिटरी न्यूरो ट्रान्समीटर असं म्हणू शकतो आपण याला. ग्लायसिन असेल, गाबा असेल याच्यामध्ये, अजून डोपामाइन असेल किंवा सिरोटोनिन. हे एक्झाम्पल्स इनफॅक्ट तुम्हाला आवश्यकता नाहीये, फक्त नीट पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्ही इतकं लक्षात ठेवायला हवं की कोणत्या दोन टाईपचे न्यूरो ट्रान्समीटर्स असतात. तर पहिला एक्साइटेटरी आणि दुसरा असेल तुमचा इनहिबिटरी, असे दोन ट्रान्समीटर्स असतात. जरी याचा उल्लेख नसेल तरी एक नॉलेज म्हणून तुमच्या स्मरणात हे असावं. दॅट इज वाय आय एम मेन्शनिंग द टाईप्स ऑफ दिस न्यूरो ट्रान्समीटर्स. क्लिअर दिस. तर हे झाले न्यूरो ट्रान्समीटर्स जे की सिनॅप्टिक क्लेफ्ट किंवा सिनॅप्सला भरणार, तो गॅप भरून काढणार, सो दॅट देर वुड बी इझी कंडक्शन अक्रॉस द सिनॅप. कुणाचं, नर्व इम्पल्स कंडक्शन. ठीक आहे, आता आपण बघू पहिल्या टाईप याच्या मधला. आणि वेल, न्यूरो ट्रान्समीटरचं सिंथेसिस कुठे होणार आणि कशाने होणार. फॉर एक्झाम्पल घेऊ आपण न्यूरो ट्रान्समीटर ACH, ऍसिटिल कोलिन. ऍसिटिल कोलिन, आता ऍसिटिल कोलिन हा जो आहे याला आपण इन शॉर्ट कसं म्हणतो, ACH. तर याचं सिंथेसिस कुठे होणार, सेल बॉडी मध्ये. इट इज सिंथेसाइज्ड इन सेल बॉडी, सिंथेसाइज्ड इन सेल बॉडी ऑफ न्यूरॉन. कशाच्या मदतीने, आपल्याला नॉर्मली माहिती आहे कुठलंही सिंथेटिक किंवा सिंथेसिस प्रोसेस आपल्या बॉडीमध्ये होत असेल तर इट रिक्वायर्स एन्झाइम्स. याच्यामध्ये सुद्धा एक एन्झाइम इन्वॉल्व्ह असणार, आणि तो एन्झाइम म्हणजे कुठला, सिंथेसाइज्ड इन सेल बॉडी बाय using or with the help of our cellular manu enzyme choline acetylase. Ya enzyme cha vapar karun kay karnar te, ya acetyl choline la tayar karnar, and then it will be transferred to, kuthe transfer honar bagh ata ha, it will be transferred to obviously telodendria. Clear hai. So this is how this न्यूरो ट्रान्समीटर लाईक ACH आर सिंथेसाइज्ड इन सेल बॉडी अँड दीज आर ट्रान्समिटेड टू युअर टेलोडेंड्रिया, म्हणजे सिनॅप्टिक नॉब्स मध्ये. क्लिअर. आता आपण दोन्ही टाईप याच्यामध्ये कव्हर करू आणि त्यांचं मेकॅनिझम ऑफ ऍक्शन कसं असणार तेही आपण बघू. तर आपण अगोदर इलेक्ट्रिकल सिनॅप्स घेऊ. ठीक, फर्स्ट टाईप ऑफ सिनॅप्स इज इलेक्ट्रिकल सिनॅप्स. इलेक्ट्रिकल सिनॅप्स, वेल आपण ऑलरेडी सांगितलंय की सिनॅप्स हा तीन पार्ट ने बनतोय, प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन, सिनॅप्टिक क्लेफ्ट आणि पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन. तर सिनॅप्टिक क्लेफ्ट प्रेझेंट असावीच असं नाही, ती ऍब्सेंट सुद्धा असू शकेल. मग इलेक्ट्रिकल सिनॅप्सेस मध्ये दॅट सिनॅप्टिक क्लेफ्ट रिमेन ऍब्सेंट, म्हणजे इथे लिहू आपण सिनॅप्टिक क्लेफ्ट इज ऍब्सेंट. सिनॅप्टिक क्लेफ्ट
इज ऍबसेंट इन इलेक्ट्रिकल सिनॅप्सेस. आता सिनेप्टिक क्लेफ्ट म्हणजे मध्ये गॅपच नसेल तर देर वुड बी सम क्लोज प्रॉक्सिमिटी इन बिटवीन टू न्यूरॉन्स, राईट. प्रॉक्सिमिटी म्हणजे काय? जवळीकता, म्हणजे खूप अत्यंत ते एकमेकाच्या जवळ असतील, ठीक आहे ना. म्हणजेच त्यांच्यामध्ये न्यूरो ट्रान्समीटर रिलीज होण्याची आवश्यकता राहणार नाही. म्हणजेच दे आर, दे म्हटल्यापेक्षा आपण इथे म्हणू टू न्यूरॉन्स, किंवा त्यालाच म्हणू आपण प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन, प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन अँड पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन आर इन क्लोज प्रॉक्सिमिटी. सिनॅप्टिक मेम्ब्रेन आर इन क्लोज प्रॉक्सिमिटी, एकदम जवळजवळ ते असणार, ठीक आहे. मग त्यांच्यामध्ये सिनॅप्टिक क्लेफ्ट काय? ऍब्सेंट, आपण ऑलरेडी सांगितलं. मग न्यूरो ट्रान्समीटरने तो गॅप भरण्याची अजिबात गरज नाही. वेल, यांच्यामध्ये जे न्यूरॉनचं ट्रान्समिशन होणार, आपण इम्पल्स कंडक्शन मध्ये बघितलं हाऊ नर्व इम्पल्स इज कंडक्टेड की अक्रॉस द एक्झॉन, तर त्याच्यामध्ये ज्या टाईपने नर्वचं कंडक्शन होणार, आय मीन तुमच्या नर्व इम्पल्सचं कंडक्शन होणार, सिमिलर फॅशननी इलेक्ट्रिकल सिनॅप्स मध्ये सुद्धा नर्व इम्पल्स कंडक्शन होणार. मीन्स इम्पल्स कंडक्शन इन केस ऑफ इलेक्ट्रिकल सिनॅप्स, इम्पल्स कंडक्शन इज सिमिलर टू दॅट ऑफ एक्झॉनल कंडिशन, टू दॅट ऑफ एक्झॉनल कंडिशन. कंडिशन म्हणतोय मी, सॉरी, कंडक्शन, एक्झॉनल कंडक्शन. समजलं तुम्हाला? म्हणजे एक्झॉन मध्ये ज्या पद्धतीने समोर 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 तो ट्रान्समिट होतो आणि फास्टर वेने जातोय, सिमिलरली इलेक्ट्रिकल सिनॅप्स मध्ये दोघांमध्ये गॅप नसल्यामुळे जसं कंडक्शन हे इम्पल्स तुमच्या एक्झॉन मध्ये होणार, तसंच कंडक्शन इलेक्ट्रिकल सिनॅप्स मध्ये सुद्धा होणार. मग आता आपण सांगितलं की दोन एकमेकांचे अत्यंत जवळ आहेत. फॉर एक्झाम्पल, आपण असं काढून घेऊया की हा झाला तुमचा प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन, प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन, ठीक आहे. आणि हा बोलू आपण पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन, त्याला काय म्हणूत आपण? पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन. हे क्लिअर झालंय तुम्हाला? कारण प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन कुणाचा असतो? टेलोडेंड्रिन ऑफ फर्स्ट न्यूरॉन. आणि पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन कुणाचा असतो? डेंड्राइट्स ऑफ सेल बॉडी ऑफ अनदर न्यूरॉन. तर यांच्यामध्ये आपण सांगितलं क्लेफ्ट ऍब्सेंट आहे, मग यांच्यामधून ट्रान्समिशन व्हायचंय, तर देर इज अ प्रेझेन्स ऑफ सम जंक्शन्स, अशी जंक्शन यांच्यामध्ये प्रेझेंट असतील की ज्यांच्यामधून सरळ सरळ इम्पल्स समोर ट्रान्समिट होणार. तर ते जे जंक्शन्स असतात, तर त्या जंक्शनला आपण म्हणू गॅप जंक्शन. यस, दीज आर गॅप जंक्शन. गॅप जंक्शन्स आर प्रेझेंट इन बिटवीन पोस्ट अँड प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन इन इलेक्ट्रिकल सिनॅप्सेस. आता ऑब्विस आहे, त्यांना जर न्यूरो ट्रान्समिटर फील होऊन समोर नर्व कंडक्शन किंवा नर्व इम्पल्स ट्रान्समिट करायचा नाही, ट्रान्सफर करायचा नाही, तर यांचा कंडक्शनचा रेट हा कसा असणार? सरळ गोष्ट आहे की इट वुड बी फास्टर, कारण केमिकल सिनॅप्समध्ये अगोदर काय होणार? हा प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन, मग इथे इथपर्यंत ऍक्शन पोटेन्शियल येणार, यातले न्यूरो ट्रान्समिटर रिलीज होतील, हा गॅप भरतील, मग तो पुढे ट्रान्सफर होणार. म्हणजे ही प्रोसेस कशी राहणार? थोडीशी स्लो, पण इथे तो काही प्रकार होत नाही. न्यूरो ट्रान्समिटर रिलीज होण्याचा काही संबंध नाही, डायरेक्ट तुमचं नर्व इम्पल्स कंडक्शन होत आहे, म्हणजेच कंडक्शन रेट इज फास्टर इन इलेक्ट्रिकल सिनॅप्सेस. कंडक्शन रेट इज फास्टर इन कंपॅरिझन टू केमिकल सिनॅप्सेस, ठीक आहे. परंतु केमिकल सिनॅप्सेस आपल्या बॉडीमध्ये कुठे कुठे आढळतात? दीज आर रेअर इन नेचर. समजलं? ते खूप तुरळक प्रमाणात, खूप अत्यल्प ठिकाणी ते आपल्याला सापडणार, म्हणजे आपण त्याला म्हणू इट हॅज अ रेअर नेचर. रेअरली दे आर फाउंड इन ह्युमन बॉडी, राईट. म्हणजेच इलेक्ट्रिकल सिनॅप्सेस, शॉर्ट मध्ये लिहितोय मी, इलेक्ट्रिकल सिनॅप्सेस आर रेअर इन नेचर. हे रेअरली सापडतात याचा अर्थ काय झाला? बिलकुल अब्सेंट आहेत का? नाही, काही प्रमाणात ते सापडतील, पण जसे केमिकल स्नॅप सगळ्या बॉडीमध्ये स्कॅटर झालेले, पसरलेले, तसे पसरलेले असणार का? नो. म्हणजे लिमिटेड पार्ट्स मध्ये रेअरली ते सापडणार. ज्या पार्ट्स मध्ये सापडतील ते पार्ट्स म्हणजे कुठले? दे आर फाउंड इन, इथे लिहितोय मी फाउंड इन, कशा कशामध्ये सापडतात? फॉर एक्झाम्पल, तुमच्या कार्डियक मसल्स मध्ये, म्हणजे हार्ट मसल्स मध्ये तुम्हाला सापडतील. जसं इंटर कॅरेटेड डिस्क, जसं त्या स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन मध्ये आपण शिकलेलो आहोत, इंटर कॅरेटेड डिस्क मध्ये
हे प्रेझेन्स त्यांचा प्रेझेन्स दाखवतील. नंतर विसरल मसल्स किंवा आपण शॉर्ट मध्ये म्हणू त्याला स्मूथ मसल्स मध्ये. स्मूथ मसल्स आता कुठे असतात? विसरल ऑर्गन्स मध्ये. आणि विसरल ऑर्गन्स म्हणजे तुमचे बॉडीचे इंटरनल इनव्हॉलंटरी ऑर्गन्स. क्लियर? तर विसरल ह्या स्मूथ मसल्स याचं एक्झाम्पल आपण देऊ की स्मॉल इंटेस्टाईन. स्मॉल इंटेस्टाईनच्या एपिथिलियम मध्ये इंटेस्टाईन ह्या हे इलेक्ट्रिकल सिनॅप्सेस तुम्हाला बघायला मिळतील. आणि ब्रेन मध्ये सुद्धा यू विल फाइंड द इलेक्ट्रिकल सिनॅप्सेस. म्हणजे रेअरली आहेत पण काहीच पार्ट मध्ये प्रेझेंट आहे, बाकी ठिकाणी केमिकल सिनॅप्सेस विल बी प्रेझेंट. तर हे झालं तुमच्या इलेक्ट्रिकल सिनॅप्सेस बद्दल. क्लिअर अप टू दिस? चला आपण आता थोडस पुढे जाऊ. वेल हे डायग्राम बघा, सिनॅप्सची डायग्राम. आता आपण केमिकल सिनॅप्स बघू. केमिकल सिनॅप्स नेक्स्ट टाइप कुठला होता आपला? केमिकल सिनॅप्स. केमिकल सिनॅप्सचा अर्थ काय झाला की या सिनॅप्स मध्ये कुठल्या तरी केमिकलचा रोल आहे आणि तो केमिकल नॉर्मली कुठला असेल? एक्साइटेटरी इनहिबिटरी सोडून द्या, पण आपण एक्झाम्पल घ्यायचं म्हणून काय घेऊ? ऍसिटिल कोलिनचं घेऊ. ठीक आहे ना? आता हे जे मध्ये तुम्हाला येलो कलर मध्ये बबल्स दिसतायत, तर याला तुम्ही म्हणा सरळ सरळ दिस इज ऍसिटिल कोलिन. ऍसिटिल कोलिन इज अ न्यूरो ट्रान्समीटर ज्यांनी हा ही सिनॅप्टिक क्लेफ्ट भरून काढली आहे आणि यालाच आपण नाव देऊ सिनॅप्टिक क्लेफ्ट. ठीक आहे? या डायग्राम मध्ये हा जो पार्ट दिसतो याला तुम्ही काय म्हणणार? पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन. क्लिअर? याला काय म्हणू आपण? पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन. आणि हा जो दिसतोय याला म्हणू आपण प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन. प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन. ठीक आहे? म्हणजेच काय होणार की या एक्झोनल टर्मिनल आणि हा पार्ट, चला इथे लिहूस आपण एक्झोनल टर्मिनल. एक्झोनल टर्मिनल, एक्झॉन टर्मिनल मध्ये जेव्हा ऍक्शन पोटेन्शियल येणार तर इथे आल्यानंतर ते समोर ट्रान्समिट होणार. ठीक आहे? याच्यामध्ये काय प्रेझेंट असतील? थोडासा डिफरंट कलर मध्ये घेऊ आपण याला. आता ही झाली तुमची सिनॅप्टिक नॉब, यालाही नाव देऊन द्या चला सिनॅप्टिक नॉब. आणि या सिनॅप्टिक नॉब मध्ये काय प्रेझेंट होते? असे गोल सिनॅप्टिक वेसिकल्स वेअर प्रेझेंट. बरोबर? हे झाले सिनॅप्टिक वेसिकल्स. सिनॅप्टिक वेसिकल्स आणि सिनॅप्टिक वेसिकल्स मध्ये आपण सांगितलं की देर इज अ प्रेझेन्स ऑफ दिस न्यूरो ट्रान्समीटर्स. हे न्यूरो ट्रान्समीटर त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहेत जे की तुम्हाला दिसतात दोन जंक्शनच्या मध्ये रिलीज झालेले आहेत अपॉन रिसेप्शन ऑफ ऍक्शन पोटेन्शियल. तर हे याला जेव्हा स्टिम्युलस मिळणार तर हे बर्स्ट होतील. बर्स्ट होऊन ते समोर जाणार म्हणजे ही गॅप भरून काढणार आणि इम्पल्स हा समोर कॅरी होणार. दिस इज हाऊ इट वुड बी कंडक्टेड. समजतंय? मग केमिकल सिनॅप्स कशा दिशेने तयार झाला बघा. प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन, सिनॅप्टिक क्लेफ्ट आणि पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन या तीन पार्टने केमिकल सिनॅप्स तयार झाला. अजून चांगले एक्सप्लेनेशन करण्यासाठी आपण त्याला एक डायग्रामॅटिकली परत बघू आणि मेकॅनिझम ऑफ ऍक्शन कसा असतो याचा तेही आपण बघू. ठीक आहे ना? ऍसिटिल कोलिन आपण सांगितलं कुठे तयार झाला? सेल बॉडी मध्ये. कुठल्या एन्झाईमच्या मध्ये मदतीने झाला? कोलिन ऍसिटिलेज. कोलिन ऍसिटिलेज इज द एन्झाईम responsible for synthesis of acetylcholine neurotransmitter in cell body and it is then conducted to synaptic knobs into synaptic vesicles. इथपर्यंत क्लियर सर्वांना? आता मी काय करतोय एक्झॉन आणि त्याचा म्हणजे प्री सिनॅप्टिक पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन काढून आपण मेकॅनिझम समजून घेऊ. इथे आता घेऊ आपण ना, चला रफ डायग्रामच घेऊ. हॅलो घेतो चला. सपोज हा तुमचा एक्झॉन. ठीक आहे? याला म्हणा तुम्ही एक्झॉन. आणि याला अटॅच असणारा दुसरा पार्ट म्हणजेच आता हे तुमचा सिनॅप्टिक नॉब असं समजा तुम्ही याला. ठीक आहे? हे काय झालं? याला नाव देऊ दिस इज एक्झॉन. आणि इथे जो आहे इथे थोडासा खाली घेऊ आपण त्याला. याला म्हणा तुम्ही एक्झॉन टर्मिनल. हा पार्ट झाला एक्झॉन टर्मिनल. आता इथे काय याला सिनॅप्टिक नॉब म्हणतो की नाही आपण, तर इथे काय प्रेझेंट असणार आता? सो आता आपल्याला जागा कमी पडणार. एक मिनिट, मला थोडस त्याच्यामध्ये करेक्शन करून घेऊ. ठीक आहे? थोडीशी छोटी डायग्राम घ्यायला लागेल कारण आपल्याला पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन सुद्धा दाखवावं लागेल. तर इन शॉर्ट मी इथे आता याला
असं काढतोय, हा एक मेम्ब्रेन घेतोय, ठीक आहे, चालेल. हा झाला तुमचा एक्झॉन, हे झालं एक्झॉन टर्मिनल, एक्झॉन टर्मिनल आणि ही सिनेप्टिक नॉक, त्याच्यामध्ये सिनेप्टिक वेसिकल्स, तर सिनेप्टिक वेसिकल्स सुद्धा आपण इथे दाखवू, हे याच्यामध्ये सिनेप्टिक वेसिकल्स, ठीक आहे. आणि सिनेप्टिक वेसिकल्स मध्ये इट शोज प्रेझेन्स ऑफ ACH न्यूरो ट्रान्समीटर, तर याच्यामध्ये हे काढले आपण न्यूरो ट्रान्समीटर. जसं या डायग्राम मध्ये तुम्ही बघितलं, सिमिलरली इथेच आपण काढतोय, फक्त मेकॅनिझम समजून घ्यायचं आहे, कुठले आयन्स याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात किंवा कुठले गेटेड चॅनल्स ओपन होतील ते आपण बघू, राईट. आता इथपर्यंत समजला, हा झाला तुमचा फर्स्ट न्यूरॉनचा पार्ट, ठीक आहे ना. आता हा समोरच्या न्यूरॉनला ट्रान्सफर करायचा, म्हणजे पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन मध्ये, याला म्हणा तुम्ही प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन, प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन. वेल, आता दिस इज युअर पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन, पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन. इथपर्यंत क्लिअर सर्वांना, ठीक आहे. आणि इथे एक असं स्ट्रक्चर असेल, जाऊ द्या, याच्यावर आपल्याला काही फारशी गरज नाही. या प्रकारे आता हे स्ट्रक्चर दिसणार. तर या पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन वरती देअर वुड बी प्रेझेन्स ऑफ सम रिसेप्टर्स, हे असे रिसेप्टर्स याच्यावरती प्रेझेंट असते, ठीक आहे. इट शोज प्रेझेन्स ऑफ रिसेप्टर्स, कारण हे रिसेप्टर्स जेव्हा स्टिम्युलेट होतील किंवा हे न्यूरो ट्रान्समीटर यांना जेव्हा अटॅच होतील, त्यावेळी आयन चॅनल्स आर गोइंग टू ओपन. वेल, आयन चॅनल्स आता नंतर काय होणार, ओपन होणार, ठीक. आता आपण काय बघतोय, मेकॅनिझम. आता मेकॅनिझम बघतोय आपण, इथे लिहितोय मी मेकॅनिझम, ठीक आहे. मेकॅनिझम ऑफ सिनॅप्स फॉर्मेशन अँड कंडक्शन ऑफ नर्व इम्पल्स, सगळी टर्मिनॉलॉजी आता क्लिअर झाली. रिसेप्टर कुठे प्रेझेंट आहेत, पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन कुठला आहे, यालाही नाव द्या चला रिसेप्टर्स म्हणू आपण, रिसेप्टर्स. वेल, दीज आर रिसेप्टर्स. आता असं समजा की नर्व इम्पल्स इथपर्यंत आलाय, स्टिम्युलस आली, आता ती स्टिम्युलस झाली, ही स्टिम्युलस इथपर्यंत आली आणि ती एक्झॉन टर्मिनल पर्यंत पोहोचली, क्लिअर. एक्झॉनल टर्मिनल पर्यंत पोहोचल्यानंतर लगेचच तिथे ऍक्शन पोटेन्शियल जनरेट होणार आहे, ऍक्शन पोटेन्शियल जनरेट होणार आहे. ऍक्शन पोटेन्शियल न म्हणता आपण म्हणून स्टिम्युलस मिळेल, चला स्टिम्युलस याला मिळाली लगेचच. आता इट विल अलाउ एंट्री ऑफ कॅल्शियम आयन्स, लक्षात घ्यायचंय पहिला इव्हेंट काय झाला, इथे स्टिम्युलस आली, ऍक्शन पोटेन्शियल जनरेट झाले, सपोज पोहोचले तिथपर्यंत. आणि आता हा या मेम्ब्रेननी सिनॅप्टिक प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेननी कॅल्शियम आयन्सला आतमध्ये येऊ दिलं. जसेही कॅल्शियम आयन्स आतमध्ये आले, तर त्यांनी हे जे वेसिकल्स होते त्या ह्या वेसिकल्सला काय केलं, बर्स्ट केलं. कॅल्शियम आयन्स कॉजेस बर्स्टिंग ऑफ वेसिकल्स, बर्स्ट वेसिकल्स असं लिहितोय मी इथे. समजलं मी काय बोललोय, ऍक्शन पोटेन्शियल जसे ऍक्झॉन टर्मिनल मध्ये आलं, तर कॅल्शियम आयन्स आतमध्ये एंट्री झाली आणि हे जे तुमचे सिनॅप्टिक वेसिकल्स होते हे मूव झाले कुठे, प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन कडे. इथे आपण परत काढून घेऊ त्याला, कुठे मूव झाले, तर हे असे मूव झाले इथे, ठीक आहे, इथे मूव झाले, म्हणजे प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेनशी मूव झाले आणि आता इथे बर्स्ट झाले. आणि बर्स्ट होऊन आता याच्यामधून काय बाहेर पडणार, ऑब्व्हियसली न्यूरो ट्रान्समीटर बाहेर पडणार. आणि तो न्यूरो ट्रान्समीटर बाहेर पडणार म्हणजेच तो हे सिनॅप्टिक क्लेफ्ट काय करणार, भरून टाकणार. दिस गॅप विल बी फिल्ड बाय न्यूरो ट्रान्समीटर्स, न्यूरो ट्रान्समीटर ACH. आपण ACH चं एक्झाम्पल घेतोय सध्या, म्हणून आपण ACH चा वारंवार उल्लेख करू, क्लिअर इथपर्यंत. आता हे न्यूरो ट्रान्समीटर इथे आलाय, मी इथे लिहितोय याला ACH, आता सिनॅप्टिक क्लेफ्ट मध्ये रीच झालाय. इथे आल्यानंतर आता या मेम्ब्रेन वरती इथे कोण अवेलेबल आहेत त्याच्यासाठी, रिसेप्टर्स आर प्रेझेंट ऑन पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन, आपण सांगितलं इथे काढलेत आपण. तर ह्या रिसेप्टरचं यांचं असोसिएशन होईल, म्हणजेच हे न्यूरो ट्रान्समीटर आता ह्या रिसेप्टरला अटॅच होतील असं लिहू आपण. नाव दीज न्यूरो ट्रान्समीटर ACS अटॅचेस विथ रिसेप्टर्स प्रेझेंट ऑन पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन, क्लिअर. आता इथे अटॅच झाल्यानंतर लगेचच यांच्यामध्ये पोटेन्शियल थोडस ओपनिंग ऑफ चॅनल इट विल कॉज, हे काय करणार की चॅनल्सला ओपन करणार. मग चॅनल्सला ओपन करतात, आता डिपेंड करेल की हा नर्व इम्पल्स समोर ट्रान्समिट होणार किंवा पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन मध्ये ऍक्शन पोटेन्शियल जनरेट होणार किंवा नाही,
इट विल डिपेंड ऑन विच टाइप ऑफ गेटेड चैनल ओपन्स. परत एक वेळा न्यूरोट्रांसमीटर आलाय, रिसेप्टरला अटॅच झालाय, अटॅच झाल्यानंतर वेगवेगळे चॅनल्स ओपन झाले, आयन चॅनल्स आर ओपन्ड. मग कोणतं आयन चॅनल ओपन झाला त्याच्यावर ठरेल की या पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन मध्ये, ठीक आहे, या पोस्ट सिनॅप्टिक डबल मेम्ब्रेन करतोय मी याला, या पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन मध्ये ऍक्शन पोटेन्शियल जनरेट होणार किंवा नाही हे कोण ठरवणार, कुठल्या टाइपचा आयन चॅनल हा ओपन झाला. जर इफ इफ सोडियम गेटेड चॅनल ओपन्स, सोडियम गेटेड चॅनल ओपन्स त्यावेळी एक्साइटेशन ऑफ पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन होणार, एक्साइटेशन ऑफ पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन विल टेक प्लेस. लक्षात घ्यायचा मुद्दा, एक्साइटेशन होणार म्हणजे त्याच्यामध्ये ऍक्शन पोटेन्शियल जनरेट होणार, क्लिअर हा मुद्दा, ठीक आहे. आणि हे जर आयन गेटेड चॅनल दुसऱ्या आयन साठी जर ओपन झाले, म्हणजे उदाहरण काय, इफ क्लोराईड गेटेड चॅनल्स ओपन, क्लोराईड गेटेड चॅनल्स ओपन किंवा पोटॅशियम गेटेड म्हणू आपण, देन इनहिबिशन ऑफ ऍक्शन पोटेन्शियल विल टेक प्लेस. इनहिबिशन ऑफ ऍक्शन पोटेन्शियल म्हणजेच पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन मध्ये आता ऍक्शन पोटेन्शियल जनरेट होणार नाही. आणि ही प्रोसेस का होणार, कारण जेव्हा क्लोराईड गेटेड किंवा पोटॅशियम गेटेड चॅनल ओपन होतील तर पोटॅशियमच्या गेटेड ओपन झाले म्हणजे पोटॅशियमचा इफ्लक्स होईल, ते बाहेर निघून जातील, म्हणजेच या पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेनचं काय होणार, हायपर पोलरायझेशन होणार. काय होणार, हायपर पोलरायझेशन. नर्व कंडक्शन मध्ये तो कन्सेप्ट आपला डिटेल मध्ये डिस्कस केलेला आहे, ते तुम्ही बघून घ्या, राईट. मग इनहिबिशन का झालं ऍक्शन पोटेन्शियलचं, कारण तिथे हायपर पोलरायझेशन झालं. कुणामुळे झालं, कारण क्लोराईड गेटेड चॅनल्स ओपन झाले. ते का झाले होते ओपन, न्यूरो ट्रान्समीटर रिसेप्टरला पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेनच्या अटॅच झाला तेव्हा. मग दिस इज हाऊ इफ ACH लाईक न्यूरो ट्रान्समीटर अटॅचेस विथ द रिसेप्टर ऑन द पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन, देन एक्साइटेशन ऑफ पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन विल टेक प्लेस. आणि त्यालाच तुम्ही म्हणणार EPSP, एक्साइटेटरी पोस्ट सिनॅप्टिक पोटेन्शियल. इथे जागा नाहीये, मी नेक्स्ट स्लाइड वरती देतोय. EPSP एक्साइटेटरी पोस्ट सिनॅप्टिक पोटेन्शियल, ठीक आहे. आणि जर इनहिबिशन ऑफ ऍक्शन पोटेन्शियल टेक प्लेस, त्यावेळी आपण म्हणणार त्याला IPSP, म्हणजे इनहिबिटरी पोस्ट सिनॅप्टिक पोटेन्शियल. समजते तुम्हाला मी काय बोलतोय, न्यूरो ट्रान्समीटर रिसेप्टरला जेव्हा अटॅच होईल तर कुठल्या प्रकारचं आयन गेटेड चॅनल ओपन होणार आणि कुठले आयन्स आत बाहेर करतील ते ठरवतील की वेदर पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन वुड बी ऍक्टिवेटेड ऑर इनहिबिटेड, ठीक आहे. तर याला म्हणतो आपण EPSP म्हणजे एक्साइटेटरी पोस्ट सिनॅप्टिक पोटेन्शियल आणि IPSP मीन्स इनहिबिटरी पोस्ट सिनॅप्टिक पोटेन्शियल, ठीक आहे. तर दिस इज हाऊ कंडक्शन ऑफ नर्व इम्पल्स अक्रॉस सिनॅप्स टेक प्लेस थ्रू युअर इलेक्ट्रिकल सिनॅप्सेस अँड थ्रू केमिकल सिनॅप्सेस. आपण त्यांचे एक्झाम्पल सुद्धा बघितले की वेगवेगळे एक्झाम्पल इनहिबिटरीचे कुठले बघितले आपण, गाबा, ग्लायसिन, डोपामाइन, सिरोटोनिन. आणि एक्साइटेटरी न्यूरो ट्रान्समीटर मध्ये आपण सांगितलं ACH असेल, नॉरॅड्रिनलिन असेल, ठीक आहे. तर दीज आर व्हेरियस टाइप्स ऑफ न्यूरो ट्रान्समीटर्स विच फिल्स द गॅप. आता एक अजून इम्पॉर्टंट मुद्दा, जेव्हा न्यूरो ट्रान्समीटर रिलीज झाले तर हा गॅप पूर्ण भरला गेला, ठीक आहे. जर फर्दर कंडक्शन पुढचा इम्पल्स किंवा पुढची स्टिम्युलस ही जर तुम्हाला परत पुढच्या न्यूरॉनकडे पाठवायची असेल, म्हणजे ते कंटिन्युअस प्रोसेस जर ठेवायची असेल इम्पल्स कंडक्शनची, तर हा गॅप रिकामा होणं गरजेचं आहे. दिस गॅप नीड्स टू बी एम्प्टीड, हा एम्प्टी होणं गरजेचं आहे. मग इथे असणाऱ्या एसिटिल कोलिन या सिनॅप्टिक क्लेफ्ट मध्येच तिथे डिग्रेडिंग एन्झाइम प्रेझेंट असेल जो एसिटिल कोलिनला डिग्रेड करणार, सो दॅट परत इथे गॅप तयार होईल. आणि गॅप तयार झाला म्हणजे पुढचा नर्व इम्पल्स हा परत कंडक्ट होऊ शकेल. मी लिहितोय परत, इन सिनॅप्टिक क्लेफ्ट, इम्पॉर्टंट पॉइंट आहे, इन सिनॅप्टिक क्लेफ्ट एन्झाइम ऍसिटिल कोलिन इस्टरेस, ऍसिटिल कोलिन इस्टरेस कॉजेस ब्रेकडाऊन ऑफ causes breakdown of ACH
and empty the synaptic cleft. Empty the synaptic cleft for further conduction of impulse. For further conduction of impulse. Otherwise, impulse हा conduct होणार नाही. कारण तो gap जर हा gap जर रिकामा झाला नाही तर आता इकडून येणारी stimulus समोर transfer केल्या जाणार नाही. One more thing. जर continuously याच्यामधून impulses येत राहिले तर या सिनॅप्स मध्ये न्यूरोट्रान्समीटरची क्वांटिटी ही कमी पडणार. समजतं मी काय बोललोय. सी हियर, इकडे इम्पल्स आला होता, न्यूरोट्रान्समीटर रिलीज झाले, यांनी गॅप भरला आणि समोरच्या पोस्ट सिनॅप्टिक मेमरी मध्ये पोटेन्शियल जनरेट होऊन समोर राहणार इम्पल्स कंडक्ट झाला, म्हणजे इम्पल्स हा समोर ट्रान्सफर झाला. क्लिअर? पण जर कंटिन्युअसली इम्पल्सेस येत राहिले तर हे ब्रेक तर होणार, पण सफिशियंट क्वांटिटी ही इथे न्यूरोट्रान्समीटरची ही गॅप भरण्यासाठी राहणार नाही. त्या केस मध्ये आपण म्हणतो की दॅट कंडिशन इज सिनॅप्टिक फटिक. त्याला आपण काय म्हणतो? सिनॅप्टिक फटिक. मी पुढे लिहितोय त्याला सिनॅप्टिक फटिक. त्याला काय म्हणतो आपण? सिनॅप्टिक फटिक. म्हणजेच काय? कंटिन्युअस काय म्हणतो? अराइवल. कंटिन्युअस अराइवल ऑफ इम्पल्सेस causes synaptic fatigue. causes or cause synaptic fatigue. मीनिंग काय झाला की आता पुढे हे कंडक्ट होणार नाही. याचं उदाहरण जर घ्यायचं झालं तुम्हाला सिनॅप्टिक फटिकचं, तर सपोज तुम्ही किचन रूम मध्ये असाल आणि एखादा सुगंधित पदार्थ, सुगंधित वास तुम्हाला येत असेल, स्मेल येत असेल छान, की फूड मटेरियल काहीतरी कुकिंग चाललंय आणि त्याचा स्मेल तुम्हाला येतोय, तर सुरुवातीला तुम्हाला स्मेल येईल. काही वेळेनंतर तुम्हाला स्मेल येणं बंद होईल. ऍक्च्युली तो बंद होणार नाही, पण तुम्हाला तो जाणवणार नाही. पण नवीन व्यक्ती जर त्या रूम मध्ये एंट्री केला तर त्याला तो लगेच जाणवणार. याचा अर्थ काय झाला की कंटिन्युअस ते इम्पल्सेस, ते स्टिम्युलेशन तुमच्या ऑल्फॅक्टरी एपिथेलियम मधून तुमच्या ब्रेनकडे चाललेले होते आणि आता सिनॅप्स मध्ये फटिक निर्माण झाला, म्हणजे आता तुम्हाला तो स्मेल येत नाहीये. पण नवीन व्यक्ती त्याच्यामध्ये अजून फटिक तयार झालेला नाही, तर त्याला न्यूली ओरिजिनेटेड स्मेल मिळणार किंवा इम्पल्स मिळणार जो की त्याला स्मेलचा सेन्स देणार. याला म्हणतो आपण सिनॅप्टिक फटिक. तर ह्या सगळ्या कॉन्सेप्ट झाल्या आपल्या आता सिनॅप्स संबंधी. तर मी असं समजतोय आता की तुम्हाला हे इन डिटेल समजलेलं असावं. वेल, जर याच्या संबंधी तुम्हाला थोडेसे डाऊट्स असतील तर तुम्ही प्रिव्हियस लेक्चर, सेकंड लेक्चर बघू शकता की हाऊ नर्व इम्पल्स इज कंडक्टेड, किंवा परत क्लिअर होण्यासाठी म्हणून. ओके, आता इथपर्यंत तुम्हाला सर्व क्लिअर झालेलं असेल असं मी समजतो. आणि नेक्स्ट पॉइंट आपण याच्यामध्ये बघू की हा जो एक्झॉन असेल तर याच्या फंक्शनल प्रॉपर्टीज काय असतात. तर फंक्शनल प्रॉपर्टीमध्ये नर्व फायबर म्हणजे तुमचा एक्झॉन. फंक्शनल प्रॉपर्टीमध्ये पहिलं कंडक्शन ऑफ द नर्व इम्पल्स इज युनिडायरेक्शनल. एका डायरेक्शन मध्येच हे कंडक्शन इम्पल्स होणार. म्हणजे कसं की डेंड्राइट्स ऑफ वन न्यूरॉन टू सेल बॉडी टू एक्झॉन टू टेलोडेंड्राइट्स अँड डेंड्राइट्स ऑफ नेक्स्ट न्यूरॉन, एका डायरेक्शन पर्टिक्युलर डायरेक्शननेच यांच्यामध्ये ट्रान्समिशन होईल. ही झाली पहिली प्रॉपर्टी. सेकंड प्रॉपर्टी इज इट फॉलोज ऑल ऑर नन लॉ. एकतर इफेक्ट दाखवेल किंवा दाखवणार नाही, दॅट्स ऑल. म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ रिस्पॉन्स विल बी ऑलवेज सेम इरिस्पेक्टिव्ह ऑफ स्ट्रेंथ ऑफ स्टिम्युलस. जितकी रिक्वायर्ड स्ट्रेंथ लागणार स्टिम्युलसची, तितकी स्ट्रेंथ मिळाली की ऍक्शन पोटेन्शियल जनरेट होणार, इम्पल्स ट्रान्समिट होणार. त्याच्यापेक्षा कमीही चालणार नाही आणि जास्त झाला म्हणून त्याचा रिस्पॉन्स वाढेल असंही होणार नाही. अँड दॅट इज सेकंड प्रॉपर्टी कॅरेक्टरिस्टिक. तर त्याला म्हणतो आपण ऑल ऑफ नन लॉ. थर्ड इज ऑलरेडी आपण मेन्शन केलेला आहे, वेलॉसिटी ऑफ नर इम्पल्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डायमीटर ऑफ न्यूरॉन. म्हणजे न्यूरॉनची वेलॉसिटी, सॉरी नर इम्पल्सची वेलॉसिटी ही कशाशी प्रपोर्शनेट असणार डायरेक्टली, तर डायमीटर ऑफ एक्झॉन. जर डायमीटर ऑफ एक्झॉन इज मोअर, इफ द एक्झॉनल डायमीटर इज मोअर देन द कंडक्शन रेट वुड बी फास्टर. तर रेट ऑफ कंडक्शन कसा असणार आहे? जास्त असणार आहे. आणि ती जर त्याची थिकनेस कमी असेल, डायमीटर कमी असेल, तर रेट ऑफ कंडक्शन हॅज टू बी मिनिमम, राईट? वेल, अँड नेक्स्ट इज द वेलॉसिटी इज अफेक्टेड बाय फिजिकल केमिकल फॅक्टर्स सच एज प्रेशर, कोल्ड, हीट, क्लोरोफॉर्म, इथर. या केमिकल्सनी सुद्धा नर्व कंडक्शन मध्ये काय होणार? त्याचा इफेक्ट होणार. म्हणजे सम फिजिकल अँड केमिकल फॅक्टर्स आर रिस्पॉन्सिबल इन फेवरिंग ऑर इनहिबिटिंग द
रिस्पॉन्सेस ऑफ नर्व इम्पल्सेस म्हणजे कोणासारखे प्रेशर कोल्ड हीट क्लोरोफॉर्म आणि इथर क्लियर सो दीज वेर द फंक्शनल प्रॉपर्टीज ऑफ नर्व फायबर राईट थँक्यू